नमस्कार, मी धनश्री पाठरे, लोखी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। काल लोकप्रिय खासदार कपिल पाटील व परमपूज्य फुलनाथ बाबा यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र विकास निधीतून शहापूर तालुक्यातील आजा पर्वत येथील रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले। तसेच आजा पर्वतावर विजेची सोय व पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही खासदार कपिल पाटील यांनी दिली। नमस्कार, 5 मार्चला माझा वाढदिवस आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्व मंडळी अतिशय उत्साहाने माझा वाढदिवस साजरा करत असता, परंतु यावेळची परिस्थिती वेगळी आहे। देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे आणि पुन्हा एकदा कोरोना ठाणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वाढायला लागलेला आहे। म्हणून या वर्षी 5 मार्चला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारो लोक मला जे भेटायला येतात त्यांच्याशी माझी भेट होते, संवाद होतो, एक वेगळाच आनंद त्या माध्यमातून मला मिळत असतो। परंतु या वर्षी कोरोना असल्यामुळे माझी सगळ्यांना आपल्याला आग्रहाची विनंती आहे की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये जे कोरोना योद्धा आहेत त्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून माझा वाढदिवस साजरा करावा अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना करतो, जेणेकरून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलात, त्यांचा सन्मान केला म्हणजे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या असा त्याचा अर्थ होईल। ह्या राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असताना आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या कोरोना योद्ध्यांनी काम केलं, ते अंगणवाडी सेविका असतील, आरोग्य सेविका असतील, सफाई कर्मचारी असतील, सरकारी अधिकारी असतील, पोलीस असतील, ह्या कामामध्ये ज्या ज्या लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचा सन्मान आपल्या माध्यमातून करावा अशा प्रकारच्या आग्रहाची विनंती आहे। जे कोरोना योद्ध्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू आपल्याला जर पोहोचवता आल्या तर निश्चितपणाने त्याही पोहोचवण्याचं काम आपण या वाढदिवसाच्या निमित्ताने करावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती आपल्याला करतो। धन्यवाद। रस्त्याचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे आणि त्याचं चेनेज आहे 4/500 आणि 5/500 म्हणजे 1100 मीटर चं काम ह्या तीर्थक्षेत्र विकासामधून होणार आहे। त्यापैकी 600 मीटर हे डांबरीकरण आणि 500 मीटर हे MPM आहे। हे तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून माझ्या पत्रावर अशोक इंदक आणि सहकार्यांनी जो प्रयत्न केला त्यामुळे याला निधी मिळाला आणि त्याचं आज भूमिपूजन आम्ही केलेलं आहे। आपण जो प्रश्न उपस्थित केला की मागच्या काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि काही लोक आले आणि त्यांनी भूमिपूजन केलं, तर तो रस्ता 30/54 आहे, त्याचं चेनेज वेगळं आहे। काल जी काहीतरी खोडसाळपणे कोणीतरी बातमी दिली त्यांनी जर ही माहिती घेऊन बातमी दिली असती, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारून इंजिनिअरना विचारून जर बातमी दिली असती तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला नसता। मुद्दा असा आहे की कोंबडा कोणाचा बांग देतो याच्याशी काही मतलब नसते, दिवस उगवला पाहिजे। दोन्ही रस्ते दोन्ही कामं मंजूर झाली आनंदाची गोष्ट आहे, 30/54 मधून त्यांनी जरी केला असेल त्याचाही आनंद आहे। पण मला अशी माहिती मिळाली की आम्ही आज जी तीर्थक्षेत्रामधून ज्या जो रस्ता मंजूर झाला त्याचं भूमिपूजन केलं त्याचा प्रमाण मिळून वर्क ऑर्डर मिळून सगळे सोपस्कार पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही इकडे भूमिपूजनाला येणार असं माहिती झाल्यानंतर मंजूर नसतानाही या 30/54 चा आराखडा मंजूर व्हायला लागलेला आहे। काही मंजूर नाही, त्याला वर्क ऑर्डर नाही, तरी घाईघाईने भूमिपूजन करण्याची भूमिका का घेतली गेली हे मला माहीत नाही। तरी ह्या रस्त्याचं काम 30/54 मधून मंजूर केलं त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो। आम्ही इथं येणार म्हणून दुसरी लांबी या रस्त्याला मिळाली ही सुद्धा आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे। पण विकास करताना राजकारण करू नये ही भूमिका निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे, ती त्यांनी लक्षात घ्यावी। अजून तुम्ही रस्ते मंजूर करा, त्याची भूमिपूजन करा, आम्हाला त्याच्याबद्दल आनंद आहे। कारण विकास करणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि तो आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे, पण त्याच्यात राजकारण आणता कामा नये। ओके सर, इथे लाईटची आणि पाण्याची व्यवस्था होण्यासाठी आपल्याकडनं काय प्रयत्न केले? आता मला ही माहिती मिळाली लाईटच्यासाठी महाराजांनी ही खूप प्रयत्न केलेला आहे, तर त्यांचे प्रयत्न कुठपर्यंत आता थांबलेले आहेत त्याची माहिती घेऊन मी या लोकसभा क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणाने प्रयत्न करून इथे लाईट कशी येईल याच्यासाठी मी माझं योगदान देईनच। त्याचबरोबर पाण्याची समस्या सांगितली, मला इथं सांगितलं की 2 ठिकाणी इथे बंधारे होऊ शकतात, कारण हे पर्वत आहे आणि पर्वतावर पडलेलं पाणी हे सगळं वाहून जात असेल ते कुठेतरी थांबवून या लोकांना रोजगाराची संधी सुद्धा भाजीपालाच्या माध्यमातून आपण निर्माण करून देऊ शकतो का याचाही विचार करणं गरजेचं आहे। निश्चितपणाने जिल्हा परिषदेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी आणि पाटबंधारेच्या लोकांशी चर्चा करून
याच्यातनं काय मार्ग काढता येतो याच्या बाबतीत निश्चित प्रयत्न होईल. प्रेक्षक आणि साहित्यिक यांनी केलेल्या सूचनेवरून लोकहिंद चॅनलवर लवकरच सुरू करत आहोत एक नवा कार्यक्रम लेखक आपल्या भेटीला. महाराष्ट्रातील अनेक लेखक आणि त्यांची पुस्तके यावर प्रकाश जोड टाकणारी एक साहित्यिक मेजवानी म्हणजेच लेखक आपल्या भेटीला. ज्यांची पुस्तके प्रकाशित झाली असतील त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. धन्यवाद.